प्रिंस वॉच एंड गिफ्ट, घड़ी की दुनिया का सबसे भरोसेमंद नाम, जहां आपको मिलेगी हिंदुस्तान की सभी मशहूर कंपनियों की घड़ियां। प्रिंस वॉच एंड गिफ्ट, हमारा पता स्कूल नंबर 1 सिटी कॉलेज के सामने, किदवाई रोड, मालेगांव। प्रोप्राइटर निहाल अहमद अंसारी। मानव समाचार, मानवता के हक में। आपण पाहतात मानव समाचार मराठी पाहुया ठळक बातम्या। दारू तस्करांचा कहरत, बस मधून करत होता देशी दारूची तस्करी, वाहकांच्या लक्षात आल्याने उघड झाला प्रकार। अमळनेर बडोदा बस वाहक आणि धुळे आगार व्यवस्थापकांच्या सतर्कतेने नंतर धुळे शहर पोलिसांनी सतर्कता दाखवित एकाला ताब्यात घेत त्याच्याकडे असलेल्या तब्बल 700 देशी दारूच्या बाटल्या शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत। या दारूच्या बाटल्या तांदळाच्या साळा लपवून सुरत येथील प्रवीण पाटील नामक इसम हा अमळनेरहून सुरतला या दारूच्या बाटल्या घेऊन जात होता। बस वाहकाला या बस मध्ये ठेवलेल्या गोण्यांवर संशय आल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला आहे। धुळे मध्यवर्ती बस स्थानकात आज दुपारच्या वेळेस अमळनेर बडोदा बस वरील क्रमांक MH20BL2534 बस मधील एक प्रवासी हा सोबत 4 गोण्यांमध्ये काहीतरी संशयास्पद स्थितीत सुरतला घेऊन जात असल्याचे लक्षात आल्याने वाहकाने आपल्या आगार व्यवस्थापकांना सांगितले। त्यांनी तात्काळ ही बस धुळे बस डेपोत घेऊन जात तेथील अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला। त्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार ज्ञानेश्वर साळुंके, पोलीस नायक वैभव वाडिले यांना ही माहिती दिली। त्यांनी घटनेची माहिती धुळे शहर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती दिल्याने निरीक्षक आनंद कोकरे यांना तात्काळ शोध पथकातील पोलीस नायक कुंदर पटेत, पोलीस कॉन्स्टेबल महेश मोरे, मनीष सोनगिरे, गुणवंत वाघ यांना बस डेपोत पाठवून सदर दारू घेऊन जाणाऱ्या इसमास ताब्यात घेण्याचे आदेश दिले। धुळे शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी सुरत येथील प्रवासी प्रवीण पाटील नामक दारू तस्कराला ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्याने 4 गोण्यांमध्ये तांदळाच्या साळामध्ये लपून ठेवलेल्या तब्बल 700 बाटल्या अमळनेरहून सुरत येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे कबूल केले आहे। पोलिसांनी सदर प्रवीण पाटील याला पोलीस ठाण्यात घेऊन जात त्याच्याकडून 25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपितावर गुन्हा नोंदविला आहे। या कार्यवाहीत धुळे पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त करून मोठी कामगिरी केली आहे। पुढील बातम्यांसाठी पाहत राहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यांसोबत।